नमस्कार, मी चित्रा वाघ आणि आज पालघरमधल्या अतिशय गंभीर घटनेकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. आपण बघितलं, पालघरमधली एक अल्पवयीन मुलगी, लहान मुलगी आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती आणि त्या ठिकाणी मात्र मित्राच्या सोबत त्याचे आणखीन 7 मित्र हरामखोर नराधम यांनी त्या मुलीसोबत अत्याचार केले, बलात्कार केले. आठवण आली श्रद्धा वालकरच्या केसची. श्रद्धा तर मोठी होती, ही मुलगी लहान आहे आणि लहान मुलीसोबत अशा पद्धतीचा प्रकार अत्याचार त्या ठिकाणी घडलाय. 17 तारखेला गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी 376D, 366 पॉक्सो जे काही सेक्शन्स त्या ठिकाणी गरजेचे ते सगळे लावले. शिवाय पालघर पोलिसांनी 18 तारखेला या 8ही हरामखोरांच्या मुसक्या सुद्धा आवळल्या. पण मला तुम्हाला हे सांगायचंय, पोलीस त्या ठिकाणी आहेत, सरकार त्या ठिकाणी आपल्यासाठी आहे, पण आपली पण जबाबदारी आहे, आपलं पण दायित्व आहे. आपली मुलं, आपल्या मुली कुठं जातात, कुणासोबत जातात, कोण त्यांचे मित्र आहेत, कोण त्यांच्या मैत्रिणी आहेत, हे सुद्धा बघणं आपलं काम आहे. अशा घटना घडू नये याच्यासाठी सतर्क पालक म्हणून आपल्याला सुद्धा वावरायला पाहिजे. मी पुन्हा सांगते, घटना घडल्यानंतर पोलीस ऍक्शनमध्ये येतात आणि या हरामखोरांच्या मुसक्या सुद्धा आवळतात. यांना तर कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करू. सरकार सुद्धा आपल्या सुरक्षेसाठी आहे. प्रश्न येतो आपल्या मुलांवरती लक्ष ठेवण्याचा, आपली मुलं काय करतायत हे पाहण्याचा. महाराष्ट्रातल्या मला सगळ्या पालकांना सांगायचंय, आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.